सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे आणि त्यांनी फटकारलंही राज्य शासनाला की तुम्ही या संदर्भामध्ये ओबीसीच्या संदर्भामध्ये तुम्ही इम्पेरिकल डाटा दिला नाही आणि त्यामुळे सगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. आता खरं इम्पेरिकल डाटा सगळेजण बोट दाखवत आहेत केंद्राकडे, म्हणजे काँग्रेसच्या सांगतायत केंद्राने दिला पाहिजे, इतर पक्ष जे आहेत राष्ट्रवादी असेल सेना म्हणजे त्यांचं बोट फक्त केंद्र सरकारकडे, पण इम्पेरिकल डाटा देणं हे काही केंद्र सरकारचं काम नाही. त्यांच्याकडे तो डाटा नाही, त्यांच्याकडे जनगणनेचा डाटा असतो. राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून, मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून हा डाटा आपल्याला तयार करायचा असतो आणि तो राज्य सरकारने द्यायचा असतो. ही अतिशय साधी गोष्ट आहे, परंतु काही झालं तरी केंद्राकडे बोट दाखवायचं, काही झालं तरी केंद्राकडे बोट दाखवायचं आणि आपण काहीच करायचं नाही. मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदयांकडे काही आमदारांनी मागणी केली होती की हा डाटा करा, त्याला 250 कोटी खर्च लागतोय आणि म्हणून त्याच्यावर कुठली तरतूद त्यांनी केली नाही. खरं म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून हा डाटा तयार झाला पाहिजे. या संदर्भामध्ये आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आज ओबीसींच्या 400 जागा रिक्त ठेवा, तिथे निवडणूक घेऊ नका, म्हणजे सगळ्या अडचणीच आहेत पुढे, सगळ्या अडचणीच आहेत. परंतु मला वाटतं की राज्य सरकारने वेळीत जर योग्य निर्णय घेतला असता तर ही परिस्थिती आज आली नसती. राज्य सरकारची सर्व चूक असल्यामुळे त्यांनी इम्पेरिकल डाटा त्या ठिकाणी केला नाही, राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून त्यांनी तो केलेला नाही आणि म्हणून आजची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. यापूर्वी तुमचे मित्र होते देश, आता शिवसेना आमच्यापासून वेगळी झालेली आहे. 30 वर्ष आमचा घरोबा होता, आम्ही एकत्र होते, खरं आहे. आता ते बाहेर पडलेत युतीमधून आमच्या, आमच्या सोबत नाही आहेत. आता त्यांनी कुठे जावं कुठे राहावं हा त्यांचा प्रश्न आहे, तो निर्णय त्यांनी घ्यावा. कसं बघतोय याकडे, या प्रवेशाकडे? आम्ही कसंच बघत नाही त्यांच्याकडे, आम्ही चांगलंच बघतोय. आता खरं म्हणजे काय बोलावं त्यांच्याबद्दल मला हे कळत नाहीये. आता मला असं वाटतं की आपण जे म्हणतो की स्वतःची कबर स्वतःच खोदावा असा प्रकार चाललेला आहे आणि भविष्यामध्ये त्याचे परिणाम त्यांनाही दिसतील, आज त्यांना ते बरं वाटतंय राज्यामध्ये सरकार चाललंय म्हणून. परंतु भविष्याचा वेध त्यांनी घेतला पाहिजे मला असं वाटतं. अजूनही वेळ गेलेली नाही, परंतु असं करून किंवा आज कुठे म्हणजे तुमची विचारसरणी कुठे कोणाशी जुळत नाही, काँग्रेसशी जुळत नाही, राष्ट्रवादीशी जुळत नाही, कोणाशी जुळते, परंतु तरीसुद्धा तुम्ही म्हणता आम्ही हिंदुत्व सोडलं नाही आणि तुम्ही काँग्रेस बरोबर जातात, त्यांना त्याचा आक्षेप आहे. पण ठीक आहे, आता ते त्यांना जर पटत असेल तर निश्चित त्यांनी ते करावं, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. ठीक आहे, धन्यवाद. फडणवीस सर यांनीच म्हटलं होतं की अध्यादेश काढून तुम्ही सुप्रीम कोर्टात म्हणणं मांडा, त्या पद्धतीने राज्य सरकारने म्हणणं मांडलं, त्यालाच विरोध भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी त्याला विरोध त्याची का दाखल केल्या, हे कुठलं राजकारण आहे? तो वैयक्तिक विषय कोणाचाही असू शकतो, भारतीय जनता पक्षाची अशी काही भूमिका नव्हती, आम्ही काही कुठे विरोध केलेला नाहीये, तो वैयक्तिक कोणाची भूमिका असू शकते. परंतु मला असं वाटतं की ज्या वेळेला कोर्ट सांगताय, सर्वोच्च न्यायालय सांगताय की तुम्ही तो डाटा द्या, इम्पेरिकल डाटा द्या, काय अडचण आहे आपल्याला द्यायला, हे देतच नाहीयेत. आणि राजकीय त्या संदर्भातलं सगळं सर्वेक्षण करून तो तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी द्या, राजकीय मागितलंपणा कसं आहे त्या संदर्भामध्ये द्या, ओबीसींच्या बाबतीमध्ये हे त्यांनी मागितलेलं होतं. परंतु आपण वारंवार केंद्राकडेच बोट दाखवायचं, आपण काहीच करायचं नाही, हे तर सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून परवा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला